पाकिस्तानला निश्चित दहाऊर हुसेन चे एक्स्ट्राडिशन ऑर्डर हा एक मोठा झटका मिळेल याचा मला विश्वास आहे कारण असं आहे की डेव्हिड हेडलीने हाफिज सहितचा या सव्वीस अकरामध्ये काय सहभाग आहे हे देखील आपल्या पुराव्यात स्पष्ट केलेलं आहे तहाऊर हुसेन राणाकडून पाकिस्तानच्या आर्मीचा काय संबंध याबद्दल अधिक प्रकाश जोड टाकण्याची शक्यता आहे भारताच्या कूटनीतीचं यश म्हणजे आज तहाऊर हुसेन राणा याला अमेरिकन न्यायालयाने एक्स्ट्राडिशनची ऑर्डर केली तहाऊर हुसेन राणा याच्या संदर्भातला पुरावा ज्या वेळेला सव्वीस अकराचा खटला आम्ही चालवत होतो त्यावेळेला आम्ही डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला आहे डेव्हिड हेडलीला डेव्हिड हेडलीने माफ त्याने जवळजवळ सहा दिवस त्याची साक्ष चालली आणि या सहा दिवसाच्या साक्षीमध्ये डेव्हिड हेडलीने अत्यंत महत्त्वपूर्ण एव्हिडन्स दिला डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार आम्ही केलं याला कारण असं आहे की डेव्हिड हेडली आणि अमेरिकन गवर्नमेंट यांच्यात प्ली बार्गेन ॲग्रीमेंट झालं होतं त्याला पस्तीस वर्षाची शिक्षा देण्यात आली होती आणि त्या आधारे त्याला भारतात किंवा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार नव्हतं अमेरिकन सरकारने हे कबूल केलं होतं डेव्हिड हेडलीला आणि डेव्हिड हेडलीने गुन्ह्याची सगळी हकीकत सांगितली होती याचाच फायदा घेऊन आम्ही त्याला माफीचा साक्षीदार केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या बाबतीमध्ये हे करून अरेंजमेंट करून दिल्लीला आम्ही त्याला डेव्हिड हेडलीचा पुरावा अमेरिके याच्यात कोर्टातून अमेरिकेमधून आम्ही मुंबईच्या कोर्टात घेतला निश्चितपणे डेव्हिड हेडलीने जी माहिती दिली ही अत्यंत स्फोटक आहे डेव्हिड हेडलीने जी माहिती दिली त्या आधारे हे स्पष्ट होतं की तहावूर हुसेन राणा डेव्हिड हेडली हे सव्वीस अकराच्या या कटामधील एक महत्त्वाचे हे आहेत आरोपी आहेत कारण असं आहे की डेव्हिड हेडलीचा संबंध हा पाकिस्तानच्या आर्मीच्या अधिकाऱ्यांचा होता राणा हा देखील पूर्वी पाकिस्तानचाच नागरिक आहे तो देखील पूर्वी राहत होता आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये तो डॉक्टर पेशाने काम करत होता डेव्हिड हेडलीने जो काही ईमेल करेस्पॉडन्स होता हा देखील अत्यंत स्फोटक असा आहे मला वाटतं तहार हुसेन राणा ला जी पाठवण्याची ऑर्डर पास झालेली लगकर लगकर ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला अर्थात आता अपील तो करू शकतो पण तो लवकरात लवकर भारतात त्याला येईल याची खात्री मला आहे पाकिस्तानला निश्चित दहाऊर हुसेन राणाचे एक्सटाडेशन ऑर्डर हा एक मोठा झटका मिळेल याचा मला विश्वास आहे कारण असं आहे की डेव्हिड हेडलीने हापीस सहितचा या सव्वीस अकरामध्ये काय सहभाग आहे हे देखील आपल्या पुराव्यात स्पष्ट केलेलं आहे तहावर हुसेन राणाकडून पाकिस्तानच्या आर्मीचा काय संबंध याबद्दल अधिक जोड टाकण्याची शक्यता आहे